नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। मुंबईतील प्राथमिक शिक्षकांचे पुन्हा आंदोलन, तसेच तलाठी मंडळ अधिकारी आजपासून बेमुदत रजेवर, सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही बातम्या, सविस्तर बातम्या आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास एकच विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि विविध बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील। चला तर बघूया त्या महत्त्वाच्या दोन्ही बातम्या। मुंबईतील अनुदानित 104 शाळांमधील शिक्षकांनी सोमवारपासून आझाद मैदानात पुन्हा साखळी उपोषण सुरू केले आहे। मुंबईतील विविध शाळांमधील शिक्षक या आंदोलनात टप्प्याटप्प्याने उपोषणाला बसणार आहेत। शिक्षक भारतीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। दिवाळीत शिक्षक भारतीच्या प्रत्येक शिक्षकाने शिक्षण विभागाच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी केली आणि सरकारचा निषेध व्यक्त केला, मात्र त्यानंतरही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यामुळे सोमवारपासून आंदोलन पुन्हा सुरू करावे लागले असल्याची माहिती शिक्षक भारतीच्या उपाध्यक्ष नंदा कांबळे यांनी दिली। आम्ही नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षा आणि त्याचे पेपर आझाद मैदानात बसून तपासणार, असेही नंदा कांबळे यांनी सांगितले आहे। चला बघूयात दुसरी बातमी। बघा मित्रांनो, गोंदियावरून येणारी ही अत्यंत महत्त्वाची बातमी, दिनांक 7 नोव्हेंबरची ही महत्त्वाची बातमी। जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांच्या विविध मागण्या घेऊन आंदोलन पुकारले आहे। शासनाने अद्यापही तलाठ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे विदर्भ पटवारी संघाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील तलाठ्यांनी बुधवारी डिजिटल स्वाक्षरी तहसील कार्यालयात जमा केल्या। त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्याने सोमवारपासून बेमुदत रजेवर जाण्याचा इशारा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दिला आहे। तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी मागील वर्षी त्यांच्या मागण्यांना घेऊन असहकार आंदोलन केले होते, तेव्हा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यस्थी करत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। परंतु अद्यापही या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने विदर्भ पटवारी संघाच्या नेतृत्वात 25 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे। तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर पूर्ण द्यावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या तलाठ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, सेवापुस्तिका अद्ययावत करण्यात यावी, वेतनवाढ लागू करावी, प्रलंबित कार्यालयीन भाडे देण्यात यावे, निलंबन काळातील वेतन देण्यात यावे, यासह 29 मागण्या घेऊन तलाठ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्याने तलाठ्यांनी डिजिटल स्वाक्षरी तहसील कार्यालयात जमा केल्या। आता सोमवार 8 नोव्हेंबरपासून बेमुदत रजेवर जाण्याचा इशारा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या संघटनेने प्रशासनाला दिला आहे। बघा मित्रांनो, शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही बातम्या। मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।